तर तिकडे कोल्हापूरच्या मानाच्या तुकाराम माळी गणेशाचं विसर्जन साधेपणाने पार पडलंय. गणेश विसर्जन यावर्षी मिरवणुका रद्द केल्याने कृत्रिम कुंडात लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. कोल्हापूर शहरात फक्त इराणी खाणीमध्ये विसर्जनाला परवानगी आहे. विसर्जनाचा पारंपरिक मार्ग असलेला महाद्वार रोड आज बंद करण्यात आला आहे. महापालिकेकडूनही विसर्जनासाठी ट्रॅक्टरची सोय करण्यात आली होती. आमच्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे. ज्ञानेश्वर जी, काय अपडेट आहेत? आपण कोल्हापूरचं गणपती विसर्जन पाहतोय, त्याबद्दल काय अधिक अपडेट आहेत? कोल्हापूरला सकाळपासून साधेपणानं पण भक्तीपूर्ण वातावरणामध्ये गणेशाचं विसर्जन होत आहे. खरं तर यावर्षी कोरोनाचं सावट आहे आणि कोरोनाच्या सावटातही सर्व नियम पाळून या ठिकाणी विसर्जन होताना पाहायला मिळते. मी सध्या इराणी खान परिसरामध्ये आणि या ठिकाणचं दृश्य पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशांच्या मूर्त्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. 1000 अधिक गणेश मूर्ती सार्वजनिक मंडळाच्या कोल्हापूरमध्ये स्थापन झाल्या होत्या आणि आतापर्यंत 200 अधिक मूर्तींचं विसर्जन या इराणी खान परिसरामध्ये झाले. खरं तर कोल्हापूरला एक विसर्जन मिरवणुकीची मोठी परंपरा असायची. 22 ते 26 तास विसर्जन मिरवणूक चालायची, मात्र या सगळ्याला यावर्षी फाटा देण्यात आलेले. जिल्हा प्रशासनानं काही नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमामध्ये या ठिकाणी गणेशाचं विसर्जन होताना पाहायला मिळत आहे. तर खरं तर कोरोनाच्या संकट काळामध्ये हे गणेशाचं विसर्जन करताना गणपती बाप्पाकडे हेच मागणं शेवटी हे तरुण मंडळाचे कार्यकर्ते किंवा कोल्हापूरकर मागतायत की पुढच्या वर्षी मात्र आगमन होताना किंवा विसर्जन करताना मोठ्या उत्साहाचं वातावरण असू दे आणि कोरोनाचं संकट दूर होऊ दे, अशा पद्धतीची सगळी मागणी जी आहे ही बाप्पाकडे या करताना पाहायला मिळते. सकाळपासून शांततेच्या मार्गाने या ठिकाणी विसर्जन सुरू असल्याचं पाहायला मिळते. आतापर्यंत 200 अधिक गणेश मूर्तीचं विसर्जन झाल्याची माहिती आहे ती प्रशासनाकडून देण्यात आली. धन्यवाद ज्ञानेश्वर जी, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल.